नमस्कार मित्रांनो, आपण आलो आज अहमदनगर मध्ये। तर अहमदनगर शहराला अहमदनगर नाव कसं पडलं याच्या मागची इतिहास आपण पाहणार आहोत। त्याचबरोबर अहमदनगर शहरामध्ये शहराचे पहिले राजे, अहमदनगर शहरामध्ये ज्यांचं वास्तव्य होतं अशा पहिल्या राजे त्यांचा आपण आज इतिहास पाहणार आहोत। त्याचबरोबर त्यांचं कबर म्हणजे त्यांचं जे चौथरा असतो तो आपण पाहणार आहोत। त्याचबरोबर तिथे तिथलच्या आजूबाजूच्या परिसराचं आपण चित्रकर पाहणार आहोत आणि त्यांची जी वास्तू बनवली त्यांनी कशा प्रकारे जुन्या पद्धतीत त्यांनी वास्तू बनवली ते आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो, आपण पाहतोय अहमदनगर शहरामधल्या अहमद निजाम शाह यांची कबर आणि तिथे जायचा रस्ता। तर आपण सर्वात प्रथम पाहतोय आपल्याला एक चौथरा दिसत आहे, त्याच्यावरती सुंदर अशी शिल्प केलेली एक वास्तू दिसत आहे, पाहू शकता आपण समोर। त्याचबरोबर समोर आहे आपला अहमद निजाम शाह यांचा एक मकबरा म्हणजे त्यांची कबर, त्याच्या आजूबाजूचा परिसर। चला तर मग वेळ न घालवता आपण आतमध्ये त्यांचे काय दृश्य असतील ते पाहूया। हा आहे मुख्य दरवाजा, इथून आपल्याला आतमध्ये एंट्री करावा लागेल। पाहू शकता आपण मुख्य दरवाजा सुद्धा एवढ्या तटबंदीमध्ये बांधला गेलो त्या काळात, आणि याच्या आजूबाजूला सुद्धा आपल्याला तटबंदी दिसत आहे, याच्या चारही बाजूने आपल्याला तटबंदी दिसते। हा आहे दरवाजा, आपण आज जाऊन आपल्या प्रेक्षकाला दृश्य दाखवूयात चांगले चांगले। आपण जातोय मित्रांनो, आपण पाहू शकतो समोरच्या साईडला आपल्याला अहमद निजाम शाह यांचा मकबरा दिसत आहे आणि एक अशी भव्य वास्तू अहमदनगर शहराला लाभलेली आहे ते आपण आज दाखवतोय। त्याचबरोबर इथून एंट्री केल्यानंतर, मेन दरवाजा आतमध्ये एंट्री केल्यानंतर आपल्याला डाव्या साईडला एक पिरामिडच्या आकाराचं एक वास्तू दिसत आहे, ते आपण दाखवूया। ह्या पिरामिडच्या आकाराची सुंदर वास्तू अहमद निजाम शाह यांच्या काळामध्ये बांधली गेलेली। त्याचबरोबर समोर आपल्याला एक बारव दिसत आहे, त्याला जायला इथून पायऱ्या आहेत, त्या सुद्धा दगडाच्या अशा पायऱ्या आहेत। खूप अशी मोठी बारव आपली दिसते। या बारवेच्या सहाय्याने शेजारच्या आजूबाजूच्या बगीचाला पाणी त्यावेळेस पुरवले जायचे। तर फायनली आपण आलेलो आहे अहमदनगरचे जे राजे होते ते म्हणजे अहमद निजाम शाह यांचं मकबरा आपण पाहतोय, आणि त्याच्या बाहेर जे आपल्याला मेन दरवाजा दिसतोय म्हणजे त्याला जो दरवाजा आहे त्याच्यावर सुंदर प्रकारे नक्षीकाम केलेलं आहे। याचाच अर्थ असा की पूर्वीच्या काळी सुद्धा आपल्याला इंजिनियर पाहायला भेटत होते त्यांच्या कलेतून। पाहू शकता आपण कशा प्रकारे सुंदर शिल्प केलेलं आहे। इथून जायला हे पायऱ्या आहेत, तर आपण जाऊया आतमध्ये आणि तुम्हाला दाखवूया कशा पद्धतीने काम केलेलं आहे। पाहतोय समोर अहमद निजाम शाह यांची आणि त्यांच्या पत्नीची कबर आहे, त्यांचा मकबरा आपण सुद्धा म्हणू शकतो, मकबरा सुद्धा म्हणू शकतो। अहमद निजाम शाह आणि त्यांच्या पत्नीची ते मकबरा आहे, पाहू शकतो आपण आतमध्ये सुद्धा तशाच प्रकारे शिल्प केलेले आहे। वरती हा जो छेद केलेला आहे मोठा त्याचा सूर्यप्रकाश पूर्ण त्यांच्या या मकबऱ्यावर पडत होता,
तर आपण पाहतोय या मकबऱ्याला चार दरवाजे आहेत. चार अशा प्रकारे दरवाजे आहेत या मकबऱ्याला. पाहतोय मलिक अहमद निजामशाह म्हणजे अहमदनगरची निजामशाही त्यांनी स्थापन केलेली होती. अहमदनगर शहरामध्ये प्रथमच त्यांनी अहमदनगरमध्ये निजामशाही स्थापन केली. असे अहमदनगरमध्ये 1490 ते 1510 या काळामध्ये अहमदनगरला निजामशाही लाभली. आणि त्याचे जे स्थापन केलं त्यांनी पहिल्यांदा स्थापन केलं निजामशाही अहमदनगरमध्ये. असे अहमदनगरचे निजामशाह त्यांचा आपण मकबरा आज पाहतोय. त्याचे दृश्य पण आपण दाखवतोय. आणि त्याचबरोबर त्यांचं जे सिन्हा नदी अहमदनगर लाभलेली जी नदी आहे सिन्हा नदी त्याच्या लगतच त्यांचं बाबरूचे स्थान आहे. त्यांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी हे स्थान बनवलं गेलेलं होतं. हा पूर्ण हा त्यांचा बगीचा होता त्या काळामध्ये. आता इथे स्थानिक नागरिक शेती करतात. पाहू शकता आपण किती मोठा असा बगीचा त्यांनी ह्या पूर्ण मकबऱ्याच्या भोवताली केला होता. तर आपण या वास्तूचे पूर्ण चित्रीकरण आपल्या चॅनलवर दाखवतोय. पहा सुंदर असे शिल्पकला भिंतीमध्ये केलेली आहे. त्याचा मेन दरवाजा या मकबऱ्याचा हा मेन दरवाजा आहे म्हणजे मुख्य दरवाजा. त्याच्यावर सुद्धा असे चांगल्या प्रकारे शिल्पकला केलेली आहे. व ते सुद्धा आपल्याला तसंच नक्षीकाम पाहायला भेटते. आपण पाहतोय कशा प्रकारे तटबंदी होती. या ठिकाणी चारही बाजूने तटबंदी केली गेलेली होती. तर आपण पिरामिडच्या आकाराची वास्तू पाहतोय. इथे निजामशहांच्या काळात असणारे विद्वान शाह तायर यांची इथे समाधी आहे. पाहू शकता आपण पिरामिड कलेचा इथे वापर केला गेलेला होता.